पहिल्या तीन टप्प्याच्या मतदानाचं तुमचं आकलन काय आहे? कारण अनेक गोष्टी केल्या जात आहेत, तुमचं स्वतःचं आकलन काय? कारण त्याच्यामध्ये विदर्भाचा भाग सुद्धा होऊन गेलेला आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रात एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे की निवडणुका डिफिकल्ट आहेत, निवडणुका कुठेतरी अडचण होते वगैरे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मी ग्राउंडवर आहे, सातत्याने फिरतो आहे. काल मी माझी 100वी सभा पूर्ण केली आहे, सगळ्या भागांमध्ये गेलेलो आहे. नरेटिव्ह एकच आहे, लोकांना मोदीजींना वोट करायचं आहे. आणि विदर्भ असो, मराठवाडा असो, का उत्तर महाराष्ट्र असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, ज्या ज्या भागात निवडणुका झाल्या किंवा आता उद्या अजून 12 जागा होणार आहेत आपल्या, या प्रत्येक ठिकाणी मोदीजींना लोक मतदान करू इच्छितात. आणि झालेल्या 24 जागांमध्ये मला अशी कुठलीच जागा दिसत नाही की जिथे आम्ही अडचणीत आहोत, काही जागा हारू आम्ही, अशी फारशी कुठली जागा वाटत नाही. नाही, हे नॅरेटिव्ह का तयार होतं ना, याचं कारण मी तुम्हाला सांगतो सर. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातली परिस्थिती फार वेगळी आहे, आणि मोदींच्या नावावर मतं पडतात ह्याच्याबद्दल शंका असण्याचं कारणच नाही. तुमच्याकडे लाभार्थींची एवढी लिस्ट आहे, आणि 14 आणि 19 खास करून 19 आपण बघितलं की त्या स्कीम्सच्या आधारावरती मोदींना पडणारी मतंही इंटॅक्ट राहिलेली आहेत. आणि अनेक सर्वेजमधनं पण हे दिसून आलेलं आहे की भारतीय जनता पार्टीची जी मतं महाराष्ट्रामध्ये आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये, त्याच्यामध्ये 7 ते 8% वाढ झालेली असते. प्रश्न इथे निर्माण होतो की ज्यावेळेस तुम्हाला निवडून येण्यासाठी जी ॲडिशनल मतं लागतात, आणि तिथे हा खरा प्रॉब्लेम सुरू होतो आहे. त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये सतत असं म्हटलं जातं आहे की रामटेक असेल किंवा चंद्रपूरची जागा असेल, या टफ सीट्स मानल्या जात आहेत तुमच्यासाठी. गडचिरोलीबद्दल त्याच पद्धतीचा इश्यू होता, ह्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे रामटेक तर माझं मत असं आहे की फार चांगल्या मार्जिनने आम्ही निवडून येऊ. चंद्रपूरबद्दल खूप चर्चा झाली आणि एक प्रकारचा नरेटिव्ह देखील चंद्रपूरबद्दल चालतोय की टफ झाली आहे, टफ झाली आहे. पण माझा जो एक्सपिरियन्स आहे शेवटच्या 3-4 दिवसातला, त्याच्या आधारावर मला असं वाटतंय की चंद्रपूर आम्ही काढू शकतो, आम्ही निवडून येऊ. त्यामुळे असं काही म्हणजे रामटेक तर मी फर्स्ट हँड सांगतो तुम्हाला, काही काही प्रॉब्लेम नाही रामटेकमध्ये. गडचिरोली ते आता काही प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे या ज्या जागा चर्चेत आहेत ना, त्या सुपरफिशियल नरेटिव्हच्या आधारावर चर्चेत आहेत, डीप डाऊन फार कोणी जात नाही आहे. आणि आत्ता काय आहे की सुपरफिशियल म्हणजे मीडियातल्या चर्चा किंवा तथाकथित पॉलिटिकल ॲनिमल जे आहेत त्यांच्या चर्चा. आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की जो कुठल्या सर्वेत पूर्णपणे रिफ्लेक्ट होत नाही किंवा पॉलिटिकल नरेटिव्ह रिफ्लेक्ट होत नाही, ज्याचा तुम्ही उल्लेख केला, मोदीजींची तयार झालेली वोट बँक. ही वोट बँक सुरुवातीच्या काळात असर्टिव्ह वाटायची, कारण ती पहिल्यांदा सोबत आली होती. आता ती सेटल्ड झाली आहे, ते मतदान करतात पण आवाज करत नाही, हा त्यातला महत्वाचा मुद्दा. सर, ती तर तुमची आहेच ना, तुम्हाला ॲडिशनल मतं लागतात महाराष्ट्रामध्ये. आम्हाला जे मतं आम्हाला ॲडिशनल तुम्ही म्हणता ती पर्याप्त मतं आहेत आमच्याकडे. आणि दोन आमचे जे पार्टनर आलेले आहेत, या दोन पार्टनरकडनं आम्हाला मतं ट्रान्सफर होत आहेत. त्याच्यामुळे या दोन पार्टनर्सची मतं आणि भाजपचा स्वतःचा थ्रेशोल्ड हा लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या स्वतःच्या भरोश्यावर 40-45-45% जातो. सर, हाच मुद्दा आहे खरं तर, आणि मला ह्याच्यावरती थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे. कारण किती म्हटलं तरी सुद्धा तुम्ही सुद्धा आमच्यासारखेच पॉलिटिकल अनालिस्ट सुद्धा आहात आणि आकडे तुम्हाला चांगले कळतात, त्याच्यामुळे मला त्याच्यावरती यायचं आहे. पण एक गोष्ट मला ठेवायची की हे नरेटिव्ह का तयार होतं, याचं एक बेसिक कारण जर मी समजून घ्यायचा प्रयत्न केला ते हे आहे की 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपल्याकडे 4 टप्प्यामध्ये निवडणूक झाली होती लोकसभेची 2019 महाराष्ट्रात. पंतप्रधानांनी त्यावेळेस 9 सभा केलेल्या होत्या, त्यातली फक्त 1 सभा नाशिकला केली होती जिथे शिवसेनेचा मतदारसंघ होता. मुंबईतली सभा आपण सोडून देऊया की ती 6 मतदारसंघाची असेल, पण यावेळेस मोदींच्या ऑलमोस्ट 18 ते 19 सभा होऊ शकतात. त्यात परत रोड शोचं पण प्लॅनिंग मला असं कळलं की मुंबईत केलं जात आहे. या सभांपैकी कमीत कमी 6 ते 7 सभा मी बघितल्या की ज्या राष्ट्रवादीच्या मतदारसंघामध्ये, शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये केल्या जात आहेत. याचा अर्थ स्पष्ट दिसतो की यावेळेस तुम्हाला जोर जास्त लावायला लागतोय. जे लाभार्थींचं नॅरेटिव्ह आहे दॅट इज नॉट इनफ, आणि तुमच्या अलायन्स पार्टनर्सना तुम्हाला बरोबर खेचून घ्यावं लागतंय तुमच्या ताकदीवरती. ह्याच्यामुळे हे नॅरेटिव्ह तयार होते की कुठेतरी डिफिकल्ट झालंय का इलेक्शन तुमच्यासाठी?
पाच दोन गोष्टी सांगतो. पहिल्यांदा तर मगाचा एक मुद्दा माझा राहून गेला म्हणून तुम्हाला सांगतो की नरेटिव्ह किती बिल्टअप करायचा प्रयत्न केला तर नितीन गडकरी अडचणीत आहे असे नरेटिव्ह बिल्टअप झाला. आता मी नागपूरचा आहे, मी माझा मतदारसंघ त्यांच्या मतदारसंघात येतो, माझ्या मतदारसंघात तेव्हा 60-70 हजाराचा लीड मिळेल आणि गडकरी साहेब 2.5 लाखाच्या वर, कमी नाही, मग ते 4 लाखापर्यंत जाऊ शकतात, 2.5 लाखाच्या वर मताने निवडून येतील. पण चालू झाला नरेटिव्ह की नाही नाही विदर्भात अडचण आहे, गडकरी अडचणीत आहे, रामटेकही अडचणीत आहे, फलानाही अडचणीत आहे. आणि तुम्ही जे म्हणालात ना हे खरं आहे की यावेळेस 18 वगैरे नाही पण 4-5 सभा, 4-1 सभा आधीपेक्षा जास्त होणार आहेत, 19 पेक्षा 4-1 सभा जास्त होत आहेत. ऑलरेडी 13 झाले. नाही नाही नाही, त्यावेळेस आम्ही काही जॉईंट केल्या होत्या, त्याच्याऐवजी आम्ही आता सेपरेट केलं, एवढंच झालं फक्त. म्हणजे अशी जागा निवडायचो आम्ही की ज्या ठिकाणी 2 मतदारसंघाच्या मध्ये आहे ती जागा आणि त्या 2 मतदारसंघाची एकत्रित करायचो, त्याच्याऐवजी आम्ही त्या 2 मतदारसंघात वेगळी केली. उदाहरणार्थ सोलापूर पूर्वी आम्ही माळ्याची सभा अशी करायचो की जी सोलापूर माळ्याची होऊ शकेल, किंवा लातूर आणि उस्मानाबादची आम्ही एकत्रित सभा करायचो. मग औसाला केली म्हणजे मतदारसंघ धाराशिव असायचा उस्मानाबाद, पण जिल्हा लातूर असायचा. बरोबर, असं आम्ही तर यावेळेस काही ठिकाणी त्या सेपरेट केल्या. मुळात मुद्दा काय हे आम्ही का केलं, भाजपचा मतदान तर इंटॅक्ट आहे पण मित्रपक्षांचं जे मतदान आहे त्यांच्यात वाटेकरी आहेत. उदाहरणार्थ शिवसेनेचं मतदान आहे, समजा शिवसेना पार्टी आमच्याकडे आली पण उद्धवजींचा गट आहेच, काही ना काही मतं उद्धवजीचा गट तर घेऊन जाईल, शरद पवारांचा गट तर घेऊन जाईल. त्यामुळे जे डेफिसिट निर्माण होणार आहे ते डेफिसिट मेकगुड करण्याकरता आम्ही मोदीजींची सभा घेतली.